नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। महागाईनं सर्वसामान्यांचा अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे। सोमवारपासूनच त्यात नवीन GST चे दर लागू होत आहेत। सरकारनं अनेक नव्या वस्तूंवर GST लागू केले। नव्या GST च्या दरानुसार खाणंपिण्यासह वैद्यकीय उपचारसुद्धा महागणार आहेत। अन्नधान्यांवरसुद्धा GST लागू होईल। धान्य आणि डाळीच्या किमतीसुद्धा 8 ते 10% वाढणार आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक खरं तर नजर टाकणार आहोत की कशा पद्धतीनं कोणकोणत्या गोष्टींवर आता GST चे हे दर लागू होणार आहेत। GST बाहेरील अनेक पदार्थांवर सुद्धा आता GST लागणार आहे। फ्रोझन फूड वगळता खाद्यपदार्थांवर हा GST असेल। मासे टेट्रापॅकमधलं दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटारसह मुरमुरेंवर सुद्धा आता 5% GST लागू असेल। याशिवाय बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18%, तर ॲटलससह नकाशा आणि चार्टवर 12% GST लागू होणार आहे। 1000 रुपयांपेक्षा प्रतिदिन भाडं असणाऱ्या हॉटेल रूम्सवर 12% GST आता लागू होईल। LED लाईट्स, लॅम्प्सच्या किमती वाढत आहेत। सायकल पंप, टर्बाईन पंपवर 18% GST असेल, तर सोलर वॉटर हीटर्सवर सुद्धा 12% GST आकारण्यात येईल। रुग्णालयात रुग्णांसाठीच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी 5% GST लागू करण्यात येणार आहे। GST काउन्सिलनं प्रिंटिंग, ड्रॉइंगची शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनं, पेपर कटिंग, नाईफ यावरील GST चा दर वाढवण्याचाही निर्णय घेतला। या वस्तूंवर आता तब्बल 18% इतका GST लागणार आहे।